नागरिकांची अडवणूक करणाऱ्या प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्यावर कारवाई नसल्यानं प्रहार संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. महसूल अधिनियमानुसार तहसीलदार उत्तर सोलापूर यांनी अकृषी कराची आणि रूपांतरित कराची रक्कम भरून घेऊन नागरिकांना बिनशेती आदेश दिलेत, मात्र याची नोंद तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांकडून 7-12 उतार्यावर होत नसल्याचं प्रहार संघटनेचं म्हणणं आहे. या प्रकारास प्रांताधिकारी शिवाजी जगताप हे कारणीभूत असून ते बोगस जातीचे दाखले देतात आणि बहुजन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दाखल्यापासून वंचित ठेवतात. याविषयी प्रहार शेतकरी संघटनेनं वारंवार आवाज उठवूनही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. माननीय आमदार बच्चू कडू यांना मानाचा मुजरा. प्रहार संघटनेच्या वतीने गेल्या 23 तारखेला आपण जिल्हाधिकाऱ्यांना प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्या काळ्या कारभाराविरोधात निवेदन वजा तक्रारी अर्ज दिला होता. एक महिना उलटला तरी जिल्हाधिकाऱ्यांकडनं कुठली म्हणजे कारवाईचे आश्वासन कुठल्याही पद्धतीचे मिळालं नाही. त्यामुळं उद्या दिनांक 27 तारीख मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. जर आपल्याला त्यांना भेटण्याची परमिशन जर नाही मिळाली तर आपण माननीय मुख्यमंत्र्यांची गाडी कुठेही सोलापूर जिल्ह्यात किंवा कुठेही सोलापूर शहरात जिथं दिसेल तिथं प्रहार संघटनेच्या वतीने असंख्य कार्यकर्त्यासह आपण त्यांची गाडी अडवणार आहोत, याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि त्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत.